शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि स्टार प्रचारक डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सपत्निक आपल्या नारायणगाव या मूळ गावातील कोल्हे मळ्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान केले. यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं असून राज्यातील परिस्थिती पाहिली तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार येईल असा विश्वासही खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलाय. अब की बार 220 के पार म्हणणारे सत्ता वाचेल की नाही या संभ्रमात आहेत आणि आताची परिस्थिती बघितली तर भारतीय जनता पक्षाची सत्तासुद्धा जाण्याची शक्यता ही खूप स्पष्टपणे दिसते. कारण संपूर्ण महाराष्ट्राने एक निर्णय घेतला आहे, तरुणांनी निर्णय घेतला, शेतकऱ्यांनी निर्णय घेतला, माता भगिनी निर्णय घेतला आहे की ज्या सरकारनं या सर्वांचा अपेक्षाभंग केला हे सरकार बदलण्याचं आणि त्यामुळे राष्ट्रवादी सरकार, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल या महाआघाडीचं सरकार नक्की याविषयी निर्णय घेण्याचा हा अधिकार आहे. आणि त्यामुळे नंतरच्या काळात केवळ दूषणं देत बसण्यापेक्षा आजच अधिकार तर योग्य प्रकारे आपण त्याचा वापर केला तर माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की सर्वांनी मतदान करा, जास्तीत जास्त मतदान करा योग्य उमेदवाराला आणि मागची कारकीर्द ज्यांची समोर आहे अशा याची व्यवस्थित तुलना करून